गोयाक जे आमी म्हणला डेव्हलपमेंट जरी जातात पण आरोग्या बाबतील प्रश्न खूप आज गंभीरतेन पळयता लोक. जेव्हा तुमचे आयुष मंत्रालय तुमच्या कडे असा, तुमचे आयुर्वेदिक डॉक्टर आहेत खंय तरी म्हाका दिसता ॲलोपॅथीक वखदां दिवन लोकांची किडनी वेगवेगळे तरेन डायबिटीज हे खंय तरी दुयेंसां वाडपाक लागल्या, लोकांक रिसिप्टी ना. तुम्ही हेजेर खंय तरी एक्शन घेतले कोणाचेर डॉक्टरांचे, खास करून ग्रामीण भागातले प्रश्न कितें आसा? हो जो आरोप आहा हो चुकीचो आसा. तुम्ही जर असे जरी कोणी करत असाल डायरेक्ट तुमकां कंप्लेन करपाक दारां सरकाराची उगडी आसात. जी गोष्ट हांव शिकुना ती आपण देऊ शकना, हो गुन्हो आसा. असे असं तुम्ही कळयात आणि ताबडतोब सरकार ताजेर एक्शन घेतले. दुसरी गोष्ट किती आसा, आयुर्वेदाचो जो प्रचार प्रसार झाला हल्ली झाला दोन चार वर्सांक खबर आसा. पहिली आयुर्वेदाक क्वचित कोणी शिकताले आणि ह्या हातूंच्यान आमकां जे किती करपाक जाय म्हणून खरो रिसर्च शिकून आणि म्हणूनच तरी आम्ही ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदा कॉलेज पोस्ट ग्रॅज्युएट कॉलेज जे गोयात हाडले, दोन तीन डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आम्ही दोन्ही जिल्ह्यांना डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल केला आणि याची सगळ्याची माहिती व्यवस्थितपणे ते शिक्षण जाऊ दे म्हणून आम्ही आयुष मंत्रालयामध्ये प्रयत्न हांगा झाले असतात. आणि योग्य रितसर शिक्षण जी 5000 वर्षांपेक्षा जी पेती जी असा ती किती त्यांना उपयोग जे काही आमच्या ऋषी मुनींनी तयार केले अजूनही ते आज लोकांक योग्य पद्धतीने त्याचा उपयोग जाता. इतले वर्षाची पेती जी असा ती आम्ही खरी दुर्लक्ष केले, आमचं तातून आम्ही कोणाक दोष देऊक जायना. पण ती एकदा परत जिती करपी हो सरकाराचा, केंद्र सरकाराचो प्रयत्न असा, राज्य सरकाराचा प्रयत्न असा. आणि आता जे डॉक्टर आयलात पहिले नी ते आपापल्या परीन योग्य पद्धतीने असं खरी बोगस हजी हे करिना, प्रॅक्टिस करिना. आणि असे जर केले नाही तर ताका शिक्षा जाऊ दे. आम्ही प्रॅक्टिसच्या बद्दल उलयना सर, आम्ही एक निमणो क्वेश्चन विचारता. जेव्हा दोतर खरी तपासता ग्रामीण भागातलं जे दुवेत मनी डॉक्टरां घेवता त्यांना प्रिस्क्रिप्शन मेळपाक जाय काय नाका तुमची? म्हणून आमची हे असा जे आज वेलनेस सेंटर आम्ही काढल्यात. एक एकच मिनिट तुमचे घेता तुमच्या वेलनेस सेंटर किती खं तरी सांग्यातले खं तरी 5-10 किलोमीटर भितर जो गाव असा त्या गावांसून सांग्यार जर ती डिस्पेन्सरी असली तर त्याचा उपयोग ना. त्या गावांक जाई जो कोण दुयेंस जाता तो दुयेंस आज जो बडो हाडटा तो दिसडाक तो कामाक गेला ना, ताजे फॅमिली उपाशी मरता म्हणून तो आपल्या आंगार काढून खंय तरी तो सांग्यार येऊन हे उपचार घेवचे ना. ताजे गावांक जे पंचायत ज्या ज्या गांव आसा त्या पंचायती कडेन ताका उपचार मेळपाक जाय. आणि ते जर आम्ही व्यवस्था केला ती खरी व्यवस्था. आणि जेव्हा तो किती करता कामां वयचे पहिली सगळे दोतोरां दाखयता, वखद घेता, कामार वयता, बरो जाता. आणि ते जर आंगार जर ताणें सगळे दवरले दोतोराक जर वेळ मेळना तर क्रॉनिक जाता. क्रॉनिक झालं तर सगळे तरेचे तूं म्हणटा किडनी हे ते सगळे तरेतरेचे दुयेंती उपस्थित जाता. जे कारण हे म्हणून ही सेवा जी आसा ती तालुक्याच्या सेंटराक नसून ती खंय तरी गांवापर्यंत पंचायती पर्यंत सुरू जाऊक जाय आणि ते लोकांक गरीब लोकांक ती वखद मेळूंक जाय. ही व्यवस्था जी आसा ती व्यवस्था म्हणजे चालू. गोंय सरकारान असे किती अमेंडमेंट केला की आयुर्वेदिक जे डॉक्टर असा त्यांना ॲलोपॅथीक वखदां दिवपाक खंय तरी सरकारान मान्यता दिली असा? ना ना, अजिबात देऊक जायना. आमचे मत अजिबात जी जे किती तो शिकला ताजोच तो ज्ञानी असा, ताजोच तो स्पेशलिस्ट असा, तीच वखदां दिवंक जाय. ॲलोपॅथी डॉक्टर ॲलोपॅथीचे डॉक्टर दितले, होमिओपॅथीचे होमिओपॅथी दितले, आयुर्वेदाचे आयुर्वेदा दितले. असे प्रश्न सर सरकारा पर्यंत आले, तुमच्या पर्यंत आले, ॲक्शन जातली? हय, जरूर जरूर जातले आणि घेऊक जाय. कारण हो जीवन मरणाचा प्रश्न असा, तुझे चुकीचे वखद जर कोणाक दिले जर ताजे प्राण वचपाची शक्यता असा, हाका खंय तरी येना. देव बरे करू, थँक्यू. सांग्यार आम्ही असा नेत्रावळीचो आरोग्य धामाचो प्रश्न आम्ही सांग्यार आयज जे आमचे ईश्वर असा श्रीपाद नायक एका हांगा विचारले. जे गांव गांवांनी घडटा जे बारीक लोक असा त्यांना शिकप ना अशा लोकांक जेव्हा दोतोर वा देव म्हणून आम्ही मानता जाल्यार हे खरेंच दोतोर देवाचे काम करता काय किती व प्रश्न आम्ही या दिसांनी घेतलेलो. पण जसे आम्ही आज सांग्यार असा हांगा आत्ताच आमकां श्रीपाद भाई मेळ्ळे त्यांना आम्ही विचारले की आयुर्वेदिक डॉक्टर असा ते ॲलोपॅथीक वखदां दिवपाचे त्यांना अलाव असा काय किती, गोय सरकारान मान्यता दिला काय किती व प्रश्न जेव्हा आम्ही विचारले त्याने म्हणले ना ॲक्शन जातली. होच मुद्दो आम्ही या दिसांनी हायलाईट केला नेत्रावळी भागातल्या. ज्या जाग्यार आरोग्य धाम ही स्वस्थ चलता त्या जाग्यार आयुर्वेदिक डॉक्टर ॲलोपॅथीक वखदां देऊन खंय तरी लोक दुबेत पडलेले असा. जेव्हा आम्ही अनेक प्रश्न त्याला विचारलो की गोय सरकार जेव्हा डॉक्टर नेमणूक करता जाल्यार डॉक्टरांनी जे पेशंट येतात त्यांना प्रिस्क्रिप्शन दिवप काय ना, त्याने म्हणला हय दिवपाक जाय. हे सगळे कारभार पळयले जाल्यार आमकां दिसता जे स्वस्थेचे अंडर हे कारभार चालल्या हे खंय तरी म्हाका दिसता सरकाराचे मान्यते सुद्धा ना. आणि या खातीर आम्ही लोकांनी आवाज उठोवपाची गरज असा. आम्ही तरी आवाज उठयलाच पण ग्रामीण भागांनी जेव्हा लोक गरीब लोक डॉक्टराकडे वता ट्रॅव्हलिंगा खातीर लोकांक सांग्यार येवपाक पडटा. लोकांक कितें दिसता आमचे सहभोंवतणी असलेले डॉक्टर सारखे आसा पण जे कमिटी ह्या दोतोरांक जेन्ना हाडटा पहिलो गुन्हेगारी असा ते कमिटीचे मेंबर. जेव्हा असे प्रश्न आम्ही जेव्हा सरकारापर्यंत पावयतले